नमस्कार मित्रांनो, आज 19 सप्टेंबर, आजचा दुसरा दिवस. सकाळी वाजलेले आहेत, वाजले किती सांग वाटत? 7:25 म्हणजे 7:45. 7:45 उठलीस का? तर आता टी टाईम झालेला आहे आमचा. गुड मॉर्निंग. आणि आळशी अशी झोपली गेली. गुड मॉर्निंग. तिकडे त्या ठिकाणी अशी चहा चालू आहे. गुड मॉर्निंग. आणि आपल्याला ओळख करून द्यायची राहून गेली. नाव सांग तुझं. माझे नाव सारदाते, आरजेटपी स्कूल रुद्रवट या ठिकाणी शिकलो मी. आणि रोहित तुझं? माझं नाव रोहित आत्माराम मुजावर. आता हे दोघं जण आपल्याला आता आपल्या व्हिडिओमध्ये जॉईन झालेले आहेत. काल त्यांच्यासोबत आपल्याला शूट करता आलं नव्हतं. आज जरा एकत्र सगळे आम्ही बसलेलो आहे. तरी चांगलं जरा चहाचा आनंद घेत आहे. त्याच्यानंतर आम्ही रिहर्सल करणार आहे. ह्या आजच्या दिवसाचं तुम्हाला शूट काय काय आता करणार आहे, काय मजा मस्ती आमची होणार आहे, तुम्हाला दाखवण्यात येईलच. मित्रांनो, आता 8 वाजलेली सगळ्याची आणि आम्ही कालच्या जो मंदिराचं ठिकाण होतं प्रॅक्टिसचं, त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे प्रॅक्टिसला. तर थोडं स्पीकर वगैरे आणायची तयारी चालली, त्यामुळे जरा थांबलेलो आहे थोडी प्रॅक्टिस करून. आता आम्हाला समजलेलं आहे की 12:00 शूट सुरू होणार आहे. ही आपली मंडळी बसलेली आहे इथे बिना आंघोळीची. ती तिची तर झोपच नाही उडाली अजून. ती बघा ती अंकिता. काय झोपणील? कसं वाटते आजचा दिवस? आजचा दिवस आता बघू पुढे कसं जाते. ते जाम वाईट आलंय. वाईट आता आलंयच. कंटाळा झोप पूर्ण नाही. काय नाही, रात्री आपण किती वाजता झोपलो? 2:30 झोपलो. सकाळी 6:00 उठलो. तर आता थोड्या वेळातच प्रॅक्टिस सुरू होईल. आणि हा जो पाठीमागे समुद्र आहे, आपल्या धरती आली समुद्राला, तर तो मला दाखवतो. समुद्राचं जो दृश्य बघितलं तर आता भरती चालू आहे. लाटांचा असा मोठ्या प्रमाणात आवाज येत आहे. आणि आपली मंडळी लागलेली आहे इथं जवळ आपल्या सुपर माय मोबाईलवर. आणि हे अजून हे पण मोबाईलवरच आहे. त्यांचा काही मोबाईल सांगते आता मोबाईलमध्ये आहे. आजचा दिवस कसा वाटतो? मला चांगलं नाही वाटलं. माझ्या डोळ्यावर अजून डोळे उठलं 7:00. मी 6:30 सगळ्यात उशिरा उठले. आम्ही उठले तुमच्या आधी. तरी पण झोपली होती. ही स्वतःच खरं करणारी. ही तिच्या अगोदर आम्ही उठलोय पण झोपून होतो. तर आता प्रॅक्टिस सुरू होईल. अशीच तुम्हाला काही काही दृश्य दाखवण्यात येतील. आता खरं म्हणजे तर आमची कॅपॅसिटी राहिलेली नाही, तरी सुद्धा चालते जसं चालून द्यायचं. आणि शूट तर कम्प्लीट करायचं, कारण की ह्यासाठी जेवढ्या ज्या कारणासाठी इथे आलेलो त्या कारणासाठी आलो आहे. ते कारण आम्ही म्हणजे ते कार्यक्रम पार पाडणारच आहे कधी पण. आता शूट हां, आता रोशनीला काहीतरी बोलायचं आहे. रोशनी आमचं अजून शूट चालू नाही. जरा आम्हाला कंटाळा. ते ही मनातली इच्छा म्हणजे माझे पाय दुखत आहेत खूप. मला रिहर्सल करायची अजिबात इच्छा नाही आहे. ही रोशनीच्या मनातली इच्छा आता तिने आता व्यक्त केलं. आता थोड्या थोड्या वेळानंतर प्रत्येकाला आता मनात एक ना एक तरी इच्छा येणारच आहे. ती थोड्या वेळाने व्यक्त करणार. तर अशीच तुम्हाला कालच्या पहिल्या दिवसापासून आजच्या दुसऱ्या दिवसापर्यंत जसे तुम्हाला सोबत आहात तुमच्या, तसेच तुमच्यासोबत राहणार. आणि तुम्हाला चांगले मजेशीर काही अडचणीतले क्षण वगैरे काही असो, ते क्षण तुमच्यासमोर आम्ही सादर करणार आहे. मित्रांनो, दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही आंघोळ करून जरा फ्रेश झालेलो आहे. बाकीचे जे मुलं आहेत तिघं जणं ते नदीवर गेलेले आहेत आंघोळीसाठी.
आणखी अशा ठिकाणी आल्यानंतर जरा एन्जॉयमेंट झालीच पाहिजे त्यासाठी. आणि आम्ही आता मी आणि मनाली आम्ही दोघंजणं रेवदंड्याला जाणार आहे माझ्या भाचीचे इथे. तर आता पाहतात आपली दुसऱ्या दिवसाची रिहर्सल ही जेवण झाल्यानंतर होणारच आहे, पण त्या अगोदर त्याच टायमामध्ये आम्ही रेवदंड्याला जायचं जरा प्लॅन केलं आहे. त्यामुळे पहिलं आम्ही रेवदंड्याला जाणार, त्यानंतर इथे येणार, थोडा आराम करणार, नंतर रिहर्सलला जाणार. आणि आता जी आमची टीम आहे, जी कॅमेरामॅन, डायरेक्टर, कोरिओग्राफर आणि जो ऑर्गनायझर आहे, ते आता जो शूटिंगचा प्लेस आहे त्या प्लेसवर जाऊन चेकआउट करणार आहेत, व्यवस्थित आहे का नाही ते सगळं व्यवस्थित बघून घेणार, कारण की उद्या हे सगळे काम अडकायला नको. तर त्या वेळामध्ये आम्हाला जो आराम करायचा आहे त्या आरामाच्या वेळामध्ये आम्ही रेवदंड्याला जाऊन येणार आहे. तर रेवदंड्याला आम्ही पहिल्यांदाच चाललो आहे. रेवदंड्याला गेल्यानंतर काय काय नवीन बघायला भेटणार आहे ते तुम्हाला थोड्या वेळेत दाखवूच. खूप पाऊस पण आहे त्यामुळे थांबावं लागणार. ओके, आज मित्रांनो आम्ही फिरायला आलो आणि एक छान असं वातावरण दाखवलं मी तुम्हाला. हे जे मंदिर आहे ते श्री दत्त मंदिर व श्री शिव मंदिर असे दोन मंदिरं ह्या ठिकाणी आहेत. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर आहे जे शिवलिंगाच्या आकाराप्रमाणे हे मंदिर आहे. त्याच्या वरच्या बाजूस हे दत्त मंदिर आहे आणि खालील बाजूस शिव मंदिर आहे. मस्त कसले स्पॉट आहे ते यार, सगळे हवं येते. हेच ते खालील बाजू असलेलं शिव मंदिर. समोर पाहतात शिवलिंग, अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे. गाभाऱ्यामध्ये मंत्रांचा जप चालू आहे, तुम्ही ऐकत असालच. सुंदर असे ठिकाण दाखवते गावाला, खूप म्हणजे खूपच भारी. महाडला जायची पुन्हा इच्छाच होत नाही आहे आणि खूप हे उंच आहे. आणि जो आम्ही आत्ता आलो आहे तो दत्ताचं मंदिर आहे. खूप छान असं निसर्ग आहे इथलं. पुन्हा महाडला जायची इच्छा होत नाही मित्रांनो. चालत येतात पायरी, जत्रा असते त्याची दत्ताची डिसेंबरच्या एंडिंगला, ती इथे असते खाली. चालत तुला हिल मध्ये चालायला जमत असेल तर व्हील चप्पल काढ तिथे काय दुखतील, भरपूर चढायचं आहे.
हे ना देवळाच वरती आहे या देवळात काढ चप्पल चप्पल तिने टिकवायचे 3 दिवस तरी चालो आपण इथं झाड व केवढे आहेत नारळाची तिथे उभी राहा बसलं असतं पण नको विचार बस ह्याच्यावर पण या भाचीने इथं अशा वेगळ्या ठिकाणी आणलेले मंदिराच्याच खाली पूर्ण जंगल एरिया आहे गणपती विसर्जनाचा कार्यक्रम चालू आहे ढोल ताशांचा जरा आवाज येतोय बँजोचा आवाज येतोय बहुतेक जाताना आम्हाला गणपतीचे शेवटचे दर्शन भेटणार आहेत असं वाटते बापरे भरपूर झाडी आहे ट्रेकिंगला आल्यासारखं वाटतंय काहीतरी आहे तिकडे मोकळं मैदान सारखं वाटतंय
गार्डन सारखं काहीतरी केलंय. लाजाळत वाटत. नाही नाही अमितचा गणपती आहे बघा गाडी दाखवतो. शुभमचा आहे ना? नाही नाही शुभमचा पिंक कलर आहे ना. हो चल आम्ही तसं गणपती बघतो पण गणपती मस्त केतन भारी वाटते गणपती. सगळे फुल आहेत तुम्हाला.